जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीमध्ये 2019 25व्या क्रमांकावर होतो, यावर्षी आपण 3र्या क्रमांकावर आहे। ही आपण केलेली प्रगती असून जिल्ह्यात लोकसहभागातून शैक्षणिक क्रांती घडवावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले। जिल्ह्यातील 12,500 शिक्षक आणि 696 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांशी संवाद साधलाय। या ऑनलाइन सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समिति सदस्य उपस्थित होते। ग्रामीण विकासाच्या विकासात महत्त्वाचे शिक्षण, आरोग्य आणि पाणी या तीन बाबी आहेत, यासाठी प्रशासन आणि लोकांच्या मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे। म्हणूनच नुकत्याच सांगली जिल्ह्याच्या 450 ग्रामपंचायतींमध्ये नूतन सरपंच आणि सदस्यांशी संवाद साधत आहोत। आपणास राष्ट्राची चांगली पिढी घडवण्यासाठी चांगले शिक्षण देणे आवश्यक आहे। शिक्षकांच्या मदतीने आपण चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। सांगलीमधील कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अजस्त्र मगरीचे दर्शन होते। काही दिवसांपूर्वी मिरजेतील कृष्णा घाट परिसरात एक मगर फिरताना आढळली होती। आज सकाळी 9च्या दरम्यान अंकली येथील नवीन पुलाजवळ अजस्त्र मगरीचे दर्शन काही युवकांना झाले। नदीच्या काठी असणाऱ्या दगडांमधून ही मगर पुढे जात असल्याचे व्हिडिओ काही तरुणांनी काढले। सांगली ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली ही मगर आढळल्याने मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। सकाळी बास्किंगला आलेली मगर ही पाण्यात जाताना आढळली असून नागरिकांनी तिला इजा करण्याचा व तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्राणी मित्रांनी केले। आरोग्य सेवेत आशा गट प्रवर्तकांचे योगदान मोलाचे आहे। भविष्यात आरोग्य सेवेत त्यांची गरज लागणार आहे, त्यामुळे त्यांना सेवेत कायम करण्यासह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करत लाल बावटा आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना मागण्यांचं निवेदन दिले। त्यात म्हटलंय की राष्ट्रीय आरोग्य अभियान हे स्थायी करून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी। आशा आणि गटप्रवर्तकांना 45व्या आणि 46व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारसीनुसार शासकीय सेवेत कायम करावे। किमान वेतन 26,000 लागू करावे। कामगार आधारित मोबदल्यामध्ये वाढ करावी। प्रसूती आणि आजारपणासाठी पगारी रजा मंजूर करावी। गंभीर आजारपण आणि अपघाती विमा लागू करावा। कोरोनात मृत्यू झालेल्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचा विमा द्यावा। आरोग्य कर्मचारी यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबवावी। आरोग्य वर्धिनीचा लाभ लागू करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला हुबळी सोलापूर कोल्हापूर कॉर्ड लाईनच्या सर्वेला अखेर मंजुरी मिळालेली असून हा प्रस्तावित मार्ग अर्जुनवाड गेट पासून सुरुवात होऊन कोल्हापूर लाईनच्या गेट क्रमांक 3च्या धामणी गेटला जोडण्यात येईल। याच मार्गाच्या मध्ये मिरज जंक्शन बी असे स्टेशन उभारण्यात येईल। सध्याच्या मिरज जंक्शन मधून या स्थानकामध्ये जाण्यासाठी फुट ओव्हर ब्रिज बांधण्यात येईल। रस्ते वाहतुकीसाठी नवीन होत असलेल्या अर्जुनवाड ओव्हर ब्रिज पासून मार्ग देण्याचा प्रस्ताव असून हुबळी सोलापूर हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गावरील असलेल्या बेळगाव रेल्वे ब्रिज ते पंढरपूर रेल्वे ब्रिज मधून कार्ड लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे। हे दोन्ही मार्ग एकूण 10 किलोमीटरच्या आतील असतील। हा कार्ड लाईन मार्ग सध्या मालगाडी वाहतुकीसाठी असेल, कारण रेल्वेच्या मालवाहतुकीतून जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे देशभरामध्ये रेल्वेकडून मालवाहतुकीला जास्त महत्व दिलं जातं। यासाठी नवे मार्ग बनवण्याचं काम देश पातळीवर रेल्वेकडून सुरू असून त्यातलाच एक भाग हा मिरज जंक्शन कार्ड लाईनचा आहे। सर्वे पूर्ण झाल्यावर लोंढा मिरज पुणे या मार्गाचे दुहेरीकरण आणि विघृतीकरण पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित मिरज जंक्शन कार्ड लाईनला सुरुवात होईल अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या आलिशानाच्या कार्यालयावर लाखो रुपयांची उधळपट्टी सध्या सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱ्या प्रशासकीय इमारतीमध्ये सध्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयाचं काम सुरू आहे। सदरचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय, यावर माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। लाखो रुपयांचं फर्निचर, इम्पोर्टेड वस्तू, लाखोंच्या खुर्च्या असा तामझाम या कार्यालयात आहे। आज एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी कार्यालयाला भेट देत पाहणी केली। दरम्यान या कार्यालयाच्या नूतनीकरणाची निविदा प्रसिद्ध न करता टेंडर न काढता काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। याबाबत बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांवर चौकशी करत निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय।
देवराष्ट्र येथील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्यातील दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोर गेहाकेच्या अंतरावर कुंपणाबाहेर एका हरणाचा मृत्यू झाल्याचा आणि अभयारण्याच्या पूर्वेस अभयारण्यामध्ये एका हरणाचा असे एकूण दोन हरणांचा मृत्यू झाला असून याबाबत मंगळवार दुपारपर्यंत अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याचं दिसून आले। मानवनिर्मित अभयारण्य म्हणून सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे। या अभयारण्यामध्ये हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अभयारण्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी हाकेच्या अंतरावर अभयारण्य कुंपणाच्या बाहेर एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याचं अभयारण्य शेजारील शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं। या हरणावर हल्ला करून ठार केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, तर अभयारण्याच्या पूर्वेस तलावाच्या शेजारील अभयारण्याच्या कुंपणाच्या आतमध्ये एक हरिण मृत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत निदर्शनास आलंय। या हरणाचा साधारण 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज येथील लोकांचा आहे। याबाबत अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांना याबाबत काहीही माहीत नसल्याचं दिसून आलंय। पंचमुखी मारुती रस्ता 14 मीटर रुंदीने डांबरीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला। यासाठी 37,74,000 रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलंय। प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली आहे। पंचमुखी मारुती रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे। हा रस्ता 14 मीटर रुंद असताना अंदाजपत्रक केवळ 9 मीटर रुंदीप्रमाणे करण्यात आलं होतं, यामुळे स्थानिक नगरसेवकांसह नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी यावर आक्षेप घेतला होता। रस्त्याचे अंदाजपत्रक चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे रस्त्याचं काम अर्धवट स्थितीत बंद करण्यात आलं होतं। याबाबत साखळकर यांनी महापालिका आयुक्तांच्याकडे तक्रार केली होती। हा रस्ता 14 मीटर रुंदीनेच करावा अशी मागणी केली होती। या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे 14 मीटर रुंदीप्रमाणे 37,74,000 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे।